आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न, विविध उपक्रमाचे करण्यात आले होते आयोजन. कोरोची येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सौ रेखा पाटील यांच्या हस्ते संविधानास अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे शेतकरी संघटनेचे पुरंदर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हायस्कूल येथे सामाजिक कार्यकर्ते रामा राक्षे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ग्रामसेवक राजू जाधव यांच्या हस्ते संविधान पूजन व ध्वजारोहण करण्यात आलं. विश्व हिंदू परिषद बजरंग दल येथे पंढरीनाथ ठाणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्हा परिषद कुमार व कन्या विद्या मंदिर येथे सरपंच सौरेखा पाटील यांच्यासह ध्वजारोहण करून शालेय मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर, संत रोहिदास समाज मंदिर, आवळे विद्यालय, कोरोची हायस्कूल कोरोची, कोरोची विकास सोसायटी, ठाकरे चौक, भागशाळा तसेच अशा विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर ध्वजारोहण प्रसंगी तलाठी एकनाथ पाटील, कृषी अधिकारी संजय सुतार, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोष भोरे, आनंदा शेट्टी, डी बी पिष्टे, दीपक पाटील, जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील, दत्तात्रय देसाई, शीतल पाटील, सुहास पाटील, कलावती जनवाडे, सर्व शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.